तू आणि ती डॉक्टर दोघे मिळून जो काही प्लॅन करताय ना तो कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही मी. याद राख, तू सोडून गेलीस तेव्हा मी गप्प बसलो. कारण ज्या व्यक्तीचं आपल्यावर प्रेमच नाहीये अशा व्यक्तीला आपल्या जवळ थांबवून ठेवण्यात काहीच पॉईंट नसतो. नाही बघ, सईचं तसं नाही, सईचं तिच्या पप्पांवर प्रेम आहे, त्यामुळे मी गप्प बसणार नाही. प्रश्न माझ्या मुलीच्या आयुष्याचा आहे. ज्या आईने इतक्या वर्षात स्वतःच्या मुलीकडे वळून बघितलं नाही अशा आईकडे मी माझी मुलगी जाऊच देणार नाही, कोणाकडे जाऊ देणार नाही मी. झालं, तू अजूनही केस जिंकलेला नाहीयेस, त्यामुळे ही फालतूची बडबड आहे ना ती बंद कर. हे सगळं मानत नाही मी, कळलं? आणि मी माझ्या मुलीला या घाणेरड्या जागेतून घेऊन जाणार म्हणजे जाणार, बघतो कोण अडवायचा. सागर, तुला कितीही जागा घाणेरडी वाटली ना तरी हे माझं घर आहे आणि माझ्या घरात येऊन तू मला धमकी देऊ शकत नाही. मी काय करू शकतो आणि काय करू शकत नाही हे तू नाही शिकवायचं मला, कळलं? मी पूर्वीचा सागर नाहीये, तो सगळं गपचूप ऐकून घेईल. नशिबाने घाव घालून मजबूत बनवले मला. गेले ते दिवस सावनी मॅडम, आता तू आणि तुझा बॉयफ्रेंड माझ्या नात्याला लागू नका, परिणाम वाईट होतील. धमकी देतोयस का तू मला? तुला धमकी देण्याची गरजच नाहीये, तुझ्यासाठी तर डायरेक्ट ऍक्शन करणार आहे. शाळा समजतो सागर तू स्वतःला? हा, सई माझी पण मुलगी आहे आणि मी तिची आई आहे हे लक्षात असू दे. आई सोड ग, हे आई मुलगी वगैरे शब्द वापरत जाऊ नकोस, तुझ्या तोंडात सोबत नाही ते. 6 महिन्याच्या लेकीला सोडून जाताना कळत नव्हतं तू आई आहेस. मातृत्व सोयीस्कर नसतं सावनी, कंटाळा आला की उतरवून ठेवता येत नाही ते, तू उतरवून ठेवलंच. मग आता कशाला आईपणाचा खोटा रंग चेहऱ्याला फासून नाटक करतेस? मला सांग, सईची कस्टडी घेऊन काय करणार आहेस तू? हा, ना तुझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे, ना आई म्हणून करायच्या जबाबदारीची जाणीव आहे. तुझं शॉपिंग, तुझ्या पार्टीज, तुझ्या सलून, स्पा, तुझ्याकडे वेळ आहे का? वेळ आहे तुझ्याकडे तिच्यासोबत चित्र काढायला, तिच्याशी गप्पा मारायला, तिच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला वेळ आहे तुझ्याकडे? तुझ्याकडे आहे वेळ आहे तिच्याबरोबर चित्रकला करायला, तिच्याबरोबर खेळायला, तिच्याबरोबर गप्पा मारायला, तिच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आहे वेळ? तू का माझ्या मातृत्वावरती बोलतोयस? तू बाप म्हणून किती वाईट आहेस ना हे त्या अवॉर्ड नाईटच्या दिवशी सिद्ध झालंय. सागर हरलायस तू आणि हे मान्य कर. आणि हे जे तू इथपर्यंत आलायस ना, ती हरण्याची भीती तुझ्या नजरेत स्पष्ट दिसते. आज तर फरक आहे ना सावनी, मला निदान जिंकून सईसोबत आयुष्य तरी काढायचंय, केलेल्या चुका सुधारायच्या आहेत, वेळ द्यायचंय. पण तुला, तुला फक्त मला हरवायचंय. तुला सईमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, तिची कस्टडी घेऊन तिला हॉस्टेलमध्ये टाकशील तू. पण एक लक्षात ठेव, मला हरवण्याचा आनंद आणि माझी सई मी तुला दोन्ही मिळू देणार.